दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. विट्यातील तरुणाने घातले प्रेमाचे थैमान. विट्यातील एक तरुण लवकरच प्रेमाचे थैमान घालतोय. अभिषेक विजय भिंगार देवे हा तरुण प्रेमाचा थैमान नावाची शॉर्ट फिल्म घेऊन आपल्या भेटीस येत आहे. त्याने या शॉर्ट फिल्म मध्ये प्रेमकथेतून सामाजिक संदेश दिला आहे. या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन अभिषेक विजय भिंगार देवे हा तरुण करतो आहे. त्याने प्रेम कथेसोबत तृतीय पंथींच्या जीवनावरही भाष्य केले आहे. यात तुषार बाबर, प्राजक्ता झोरे, योगेश भंडारे, किसन कोळी, शांताराम कांबळे, प्रथमेश मामणे या कलाकारांचा सहभाग आहे. नमस्कार, मी अभिषेक विजय भिंगार देवे. मी एक थैमान प्रेमाचं या नावाची एक शॉर्ट फिल्म काढली आहे आणि या शॉर्ट फिल्ममधून सर्वांना खूप छान मेसेज दिला आहे. आणि ह्या शॉर्ट फिल्ममध्ये एक मुलगा प्रेमासाठी कुठंपर्यंत जाऊ शकतो आणि प्रेमात किती हद्दपार करू शकतो हे त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मी मांडलं आहे. आणि तृतीयपंथीवरती जे लोक नावं ठेवतात की हिजडा या शब्दाला किती नावं ठेवतात, या हिजडा या शब्दाचा त्यामध्ये इतक्या छान प्रमाणात आणि छान पद्धतीने ना त्या हिजडा शब्दाचा अर्थ मांडला आहे. तुम्ही ती शॉर्ट फिल्म नक्की बघा. आणि थैमान प्रेमाचं हे नाव शॉर्ट फिल्ममध्ये येण्याचं कारण म्हणजे थैमान हे फक्त मोठा पाऊस घालू शकतो आहे, थैमान हे एक भुकेला वाघ घालू शकतो आहे, थैमान हे आवटलेलं बाळ जेवणासाठी घालू शकतो आहे, पण हे थैमान प्रेमासाठी घातलेलं आहे. ते कसं थैमान घातलेलं आहे हे तुम्ही नक्की बघा. आणि तो एका मुलीसाठी कुठंपर्यंत जाऊ शकतो आहे आणि प्रेमासाठी हद्दपार केलेलं आहे त्या हिरोनं, तुम्ही ते नक्की बघा. आणि थैमान या शॉर्ट फिल्मसाठी आम्ही एवढं कष्ट घेतले की 5 ते 7 दिवस आम्ही एका जागी सगळेजण राहून खूप कष्ट घेतले आणि खूप मेहनतीनं आम्ही हे केलेलं आहे. प्रत्येक कलाकाराच्या घरी एवढे प्रॉब्लेम होते की आमच्यातील एक कलाकार आहे, त्यामध्ये रंग्या नावाचं कॅरेक्टर केलं आहे, योगेश भंडारे, त्याच्या मम्मीचं ऑपरेशन झालेलं तरी ते आमच्यासोबत 7 दिवस होते. तुषार बाबर लीड ॲक्टर, त्यामध्ये भाई नावाचं कॅरेक्टर केलं आहे, त्याच्या पण मम्मी पप्पा एवढं प्रेशर होतं की बाहेर एवढे दिवस राहिला काय करतोय काय नाही, त्यानं घरी सांगितलं नव्हतं की मी काय करायला चाललो आहे. मग हे ट्रेलर बघितल्यानंतर त्याच्या घरातून त्याच्यासाठी इतका आनंद त्याच्या मम्मी पप्पाला झाला आहे की हे बघून खरंच लय मस्त वाटते आणि बरं वाटते. आणि आमचा कॅमेरामॅन DOP प्रथमेश बामणे, त्याची मम्मी फोन करून इतकी रडायची की तू कुठे गेलायस, तू काय करायला लागलायस, तू घरी ये, मला तुला बघायचं आहे, तरी देखील कोणीही घरी गेलं नाही. आणि माझं स्वतः म्हणजे माझं नवीनच लग्न झालं आहे, आत्ता 1 वर्ष झालं, आणि माझी बायको प्रेग्नंट आहे, तरी देखील मी तिच्यापाशी न जाता 6 दिवस राहिलो. ती एवढी रडत होती, तुम्ही कुठं आहे, तुम्ही या माझ्यापाशी, म्हणजे एवढ्या संकटावर आम्ही हे केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की बघा, आमचं खूप प्रयत्न आणि खूप मेहनत आहे यासाठी. आणि येत्या 29 एप्रिलला थैमान प्रेमाचं ही फुल शॉर्ट फिल्म प्रिया बी फिल्म प्रोडक्शन या चॅनलवरती रिलीज होते. आणि जसं या मला कलाकारांनी साथ दिली एकजुटीनं, त्याचप्रमाणे प्रेक्षक हो तुम्ही देखील सगळ्यांनी साथ द्या हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार, मी तुमचा लाडका तुषार दादासो बाबर. तर अभि सरांनी जसं सांगितलं की प्रत्येकानंच मेहनत घेतलेलं आहे, हे मला इन्स्पायर करणारे माझे अभि सर आहेत. अभि सरांचा खरंच खूप मोलाचा वाटा आहे. त्यामध्ये प्रत्येक कलाकार हा पूर्णपणे क्षमतेने काम करत होता, त्याचप्रमाणे मी माझी फक्त कला दाखवली, पण कला खरी काढून घ्यायचं काम फक्त अभि सर डिरेक्टर यांनी म्हणजे असं केलं की मी जसा होतो तसा आता राहिलेलो नाही, असं म्हणजे पूर्णपणे त्यांचं एवढा कॉन्फिडन्स लेवलनं मला
असं बनवलेलं आहे. मी खरंच मनापासून त्यांचे आभार मानतोय. मला जे डिरेक्टर आधी भेटलेले, भरपूर डिरेक्टर भेटले, म्हणजे इवन 15 ते 20 डिरेक्टर असे भेटले की तुषार काम भेटलं आहे या सेटवरती. सेट तर नसायचा, काम काय नसायचं, म्हणजे अशा गोष्टी बरेच प्रॉब्लेम्स आले. पण आबी सरांनी एकच सांगितलं की आपण येत्या काळात आपण शॉर्ट फिल्म तयार करतो आहे, तर तू असा असा रोल करशील का? मला त्यांनी रोलबद्दल काही सांगितलं नव्हतं की तुझा तो रोल अर्ध्यापासूनचा रोल तो असणार आहे. मी सरांना बोललो ठीक आहे, चान्स तर आहे तर करायला काय प्रॉब्लेम नाही. मग सर जसं बोलले त्या पद्धतीनं मी तयारी चालू केली, इवन फिटनेसवरती कॉन्सन्ट्रेट केलं, बऱ्याच गोष्टी चालू केल्या. त्यांनी सांगितलं दाढी वगैरे वाढवली. मग सरांनी नंतर स्टोरी सांगितली, त्यावेळी जरा मी चलबिचल झालो. बट थोडासा मी विचार केला की आपण हा रोल करणार आहे, ह्या रोलचा थोडासा भाग जर विचार केला तर आपल्याला एक कला वर येण्यासाठी एक मदत होऊ शकते. आबी सरांनी ज्यावेळी ती ऑन द स्पॉट मला जे शब्द सांगितले होते की आज तू कलाकार आहेस, तर तू एक त्या गोष्टीसाठीचा विचार करू नकोस की बाबा तू होईल का नाही, लोक काय म्हणतेली, बाकीचे काय व्यक्ती बोलतेल्या, तुला स्वतःसाठी करायचं आहे आणि स्वतः तू ह्यातनं मोठा होणारच, ना की टीम तर होणारच आहे पण स्वतःची कला जर स्वतः बाहेर पाडलीस तर आज तुझ्याकडे 4 लोक बघणार आहेत. त्या पद्धतीनंच मी त्या गोष्टीचा विचार केला आणि ती कला मी प्रस्थापित केली. त्याचप्रमाणे तुम्हाला थैमानमध्ये माझे 2 कॅरेक्टर बघायला भेटतील. त्याच्यामध्ये मी पहिले कॅरेक्टर केले जे डॅशिंग आहे एकदम. मी सुरुवातीला प्रेमासाठी फक्त एक वॉन्टेड दाखवलेलं आहे, पण त्याच्यानंतर मी प्रेमासाठी किती वेळ आहे ही निम्म्यापासून ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि हा एक्सपिरियन्स तुमच्या सर्वांसाठी एक इम्पॉर्टंट आहे, कारण आजकाल तर प्रेम असते पण प्रेमावर आजकाल कुणाचा विश्वास नाही. प्रेम फक्त एक थोडक्यात म्हणजे वेगळाच एक त्याला वर्तणुकीचा भाग आलेला आहे प्रेमासाठी. मग असं लोक करतात की प्रेम फक्त प्रेम नावापुरतं, करायचं तर काहीच नाही. मग ह्या गोष्टीमुळं जरा थोडंसं म्हणजे लोक जरा विचलित होतात, हे होतात. तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रेमासाठी केलेली हद्दपार ह्या बऱ्याच गोष्टी बघायला भेटतील. आणि शूटिंगच्या दरम्यानचा भरपूर असा एक्सपिरियन्स आहे, प्रॉब्लेम्स आहेत, स्ट्रगल तर असतेच, स्ट्रगलशिवाय लाईफ नाही, ही तर इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पण ह्याच्या पाठीमागं जी टीमवर्क असते ते प्रत्येकाचं टीमवर्क आहे का नाही, एक कसून केलेलं आहे. मला अभिमान आहे की तुमच्यासारखे मला डिरेक्टर सर भेटले. आज सगळ्या गोष्टी ज्या साध्य होतात ना त्या फक्त तुमच्या प्रयत्नांनी झाल्यात सर, आणि खरंच मला खूप भारी वाटतंय. आणि 22 एप्रिलला आपला ट्रेलर तर लॉन्च झालाच, आणि येणाऱ्या शुक्रवारी या वीकमध्ये तुम्हाला फुल मूवी शॉर्ट फिल्म जी आहे बनवलेली ती अभिप्रिया या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटेल. तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, एवढंच बोलतो. आणि खरंच मनापासून प्रेम करत राहा, धन्यवाद. नमस्कार, मी योगेश भंडारे. थैमान प्रेमाचं शॉर्ट फिल्ममध्ये मी रंग्या नावाचं एक कॅरेक्टर केलेलं आहे. तर आपले तुषार सर, प्राजक्ता मॅडम यांनी त्यात जे ॲक्टिंग केलेले आहे एक नंबर ॲक्टिंग. आणि याच्या सगळ्या ह्या पूर्ण शॉर्ट फिल्ममध्ये आबी सरांचा खूप मोठा कार्य आहे, मोठं कार्य आहे. तर जसं तुषार सरांनी, प्राजक्ता मॅडमनी जसं तुम्हाला ते शॉर्ट फिल्ममध्ये रडवलेलं आहे, त्याचप्रकारे मी ह्यात तुमचं एंटरटेनमेंट इतकं भारी केलेलं आहे. आणि तुषारने मुलीसाठी जे केलेलं आहे ते माझ्या एका शब्दावर केलेलं आहे. तर तुम्ही नक्की बघा की मी काय त्याला सांगितलेलं आहे. हा सस्पेन्स आहे, तुम्हाला मूवीमध्ये कळेल शॉर्ट फिल्ममध्ये. तर आबी सरांमुळेच आम्ही न्यूकमर आहे, आम्ही आबी सरांमुळेच आम्ही ह्या फील्डमध्ये आलेलो आहे. आणि त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला म्हणूनच हे आम्ही पूर्ण शॉर्ट फिल्म बाहेर पाडलेले आहे. आणि टीममध्ये सगळ्यांचं सहकार्य पूर्ण 100% मेहनत केलेले आहे. आपले आबी सर असतील, तुषार सर असतील, प्राजक्ता मॅडम असतील, आपले किसन असतील, DOP आपले प्रथमेश सर असतील, आपले प्रोड्युसर रणजित दादा असतील, बाकीचे आपले को प्रोड्युसर असतील, सर्वांनी 100% ह्यामध्ये सहकार्य केलेले आहे. येत्या शुक्रवारी 29 एप्रिलला प्रियाबी या यूट्यूब चॅनलवर आपली शॉर्ट फिल्म येत आहे. तर सगळ्यांनी त्याला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि असंच प्रेम करा. धन्यवाद. नमस्कार, मी प्रथमेश बामणे. आत्ताच 22 एप्रिलला आपलं थैमान प्रेमाचं या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर लॉन्च झालेला आणि येत्या शुक्रवारी 29 तारखेला तो फुल शॉर्ट फिल्म आपल्या भेटीला येणार आहे. आणि या प्रोजेक्टसाठी मी ॲज अ DOP आणि एडिटर म्हणून काम करतो आहे.
तसेच आपले डायरेक्टर अभिषेक विंगारदेवी असतील आणि तसेच आपले लीड ॲक्टर तुषार सर असतील, योगेश दादा, परत किसन दादा, प्रोजेक्टर मॅडम वगैरे. तर या सर्वांनी म्हणजे पूर्ण टीमनं इतकी मेहनत घेऊन हा प्रोजेक्ट केला आहे की प्रत्येकाच्या अडचणी अभिसरांनी सांगितलंच की असं असं सगळ्यांचं होतं. तर या पूर्ण अडचणीमधून मार्ग काढून हा प्रोजेक्ट आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो शुक्रवारी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सर्वांनी आपल्या प्रियाबी फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती तो लॉन्च होणार आहे. कृपया सर्वांना, सर्व रसिक प्रेक्षकांना एकच विनंती आहे की येत्या शुक्रवारी 29 एप्रिलला सर्वांनी तो बघावा आणि त्याबद्दल जे काय प्रतिक्रिया तुमची असेल, प्रोजेक्ट कसा झाला आहे काय, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महिला कोण आहे रे हिरोईन? प्लीज असं काय करू नको. अगं ऐक ना प्लीज, बस एवढी किंमत दिली साधं तिरक्याने नजरानं पण बघत नाही. एवढं सगळं केलं हिच्यासाठी, मित्र सोडलं, वाईट धंदा होत ती सगळं सोडलं आणि साधी निरकुंच बघत नाही. माळावर एक आकत आहे बर, ती तुला ह्यात नक्की काढल बाहेर. सांगितलेलं लक्षात ठेवा आणि करा तेवढं. अशीच काळजी घ्या आमच्या आप्पांची आणि असंच लक्ष असू दे त्यांच्यावर. बरं चालतं, हे पण लक्ष सांगितलं सगळंच खरं झालं. तू काय पण सांग, माझी करायची तयार आहे, सांग काय करायला लागेल. हे बघ बाळा, तृतीय पंचाचं रूप धारण करून 2 दिवस दुकानं मागून देवाला माझ्या माहेर करायला लागेल तुला. सोना, मी तुझ्यासाठी 2 दिवस तृतीय पंथी बनू शकत नाही. बाकीची तर आयुष्यभर तृतीय पंत बनून फिरतात आणि मी 2 दिवस नाही. ए भाई, तू तुझ्या जिंदगानीवर आकाताय, मी आलो. के तुझ्यासाठी यल्लू बाई, नेसलो मी साटलं. सोगत्याची व्यथा तुझ्या पुढं मी मांडतो, यल्लम्मा. सोगत्याची व्यथा तुझ्या पुढं मी मांडतो. कळालं काय बी मन गाड्या, तुझं आपल्यावर जीवापड प्रेम आहे हे कळालंय आता मला.